जय माधव जय कुंज बिहारी जय जय कुंज बिहारी जय गोपी जनवल्लभ गिरिवरधारी जय गोपी जन जनवल्लभ गिरीवराधारी यशोदानंदन व्रज जनरंजन यशोदानंदन व्रज जनरंजन यमुनतीवन चारी यमुनतीवन चि जय राधमाधव जय कुंज बिहारी जय राधमाधव जय कुंज बिहारी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जय राधा श्याम सुंदर राधा श्याम सुंदर राधे जय कृष्ण बलराम कृष्ण बलराम कृष्ण बलराम जय कृष्ण बलराम जय गौरताय गौरनीताय गौरीताई जय गौरताई जय जय प्रभुपा 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 जय श्रील प्रभुपा हरिनाम संकीर्तन की जय गीता की जय की जय ओम अज्ञानतिरांधस ज्ञानांजनशलाकया चुरुनियन तस्मै श्री गुरवे नम श्री स्थापितं येन श्रीचैतन्यमनोभृष्टूतले स्वयंपाक कदा मह्यं ददाती स्वपदा वंदेहुरो वैष्णवांश श्री वैष्णवाश्रीप साग्रजा सहगण रघुनाथन्विता तम सजीवं साद्वैतम सवधूत परीजनसहितं कृष्णचैतन्यदेव श्रीराधाकृष्णपादान् श्री विशाखान श्रीविशाखान्वितांश्च हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश कांत, कांत नमोस्तुते नमोऽस्तुते तप्तकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि वाशाकल्पतरुभ्यश कृपा सिंधुभ्य पतीताना पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नम ओ विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमती इति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिण निर्विशेष शूम्यवादी पाश्चातेशता जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभ हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे 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 कृष्ण प्रभू मागच्या वेळी आपण बारा आणि तेरा श्लोक केलेला तर त्याच्या बाराव्या श्लोक मध्ये असं होतं की आपल्याला ज्या जीवना आवश्यक गोष्टी मिळत आहेत त्या आपल्याला वाटतं की फ्री आ, फ्री आहेत म्हणून पण एक स्पिरिच्युअली साऊंड माणूस असतो त्याला कळेल की ह्या सगळ्या गोष्टीं मागे पण एक अधिपती आहे आणि जो ऍडव्हान्स स्पिरिच्युअली साऊंड असतो त्याला असे विचार येतील की ह्या गोष्टी आपल्याला का मिळत आहेत आणि उद्या सकाळी पण आपल्याला मिळावे त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे सो बेसिकली दॅट पर्सन रिअलाइजेस दॅट वी नीड टू पे ऑफ तुम्ही इथे एक्सप्लेन केलं की या प्रत्येक गोष्टी मागे देवी देवता आहेत आणि त्यांना ह्या गोष्टी कृष्णाकडून मिळतात आणि ते आपल्याला ह्या गोष्टी कृष्णाकडून घेऊन देत आहेत सो वी नीड टू पे टू देम बट काय होतं की भरपूर देवी देवता आहेत प्रत्येकाला देण्यापेक्षा डायरेक्ट आपण कृष्णाची पूजा केली तर इन अ वे देवी देवता जे सगळे आहेत ते पण प्लीज होऊन जातील आणि त्याच्यानंतर थर्टीन मध्ये तुम्ही सांगितलेलं की प्रत्येक जीव दुसर जीवावती अवलंबून भरण पोषण सो अपन so, वेज खाते पाप करते नहीं वी आर डूइंग पाप सो टू गेट रीड ऑफ दिस पाप टू गेट मुक्ति फ्रॉम दिस पाप व्हाट वी हैव टू डू इज बिफोर ईटिंग एनीथिंग वी हैव टू ऑफर इट टू लॉर्ड बट वी हैव टू ऑफर विथ लव असं जस्ट बिकॉज वी हॅव टू डू दिस वी शुड नॉट बी डूइंग इट आउट ऑफ एनी स्ट्रेस एकदम प्रेमाने केलं पाहिजे तरच देव घेतो कारण देवाला कुठल्याच गोष्टीची कमी नसते सो so, आपण जेव्हा त्याला देतो ते प्रेमाने द्यायला पाहिजे आणि तरच ह्या पापातून आपण मुक्त होऊ शकतो हरे कृष्णा हरे कृष्णा खूप छान खूप छान यज्ञ आणि त्या यज्ञाचा अर्थ काय आहे म्हणजे सॅक्रिफाईस किंवा विष्णू अशा संदर्भाने लास्ट टाइम आपण बरोबर आणि सॅक्रिफाईस म्हणजे काय म्हणजे कोणती गोष्ट म्हणजे त्याग प्रत्येक गोष्ट आपल्याला असं नाही तरी पण बेसिकली त्याग करणं म्हणजे दुसऱ्या करता दुसऱ्याला जर मिळत असं म्हणजे नीटनी सांगता येते प्रभूजी मराठीत पण बस बेसिकली त्याग म्हणजे सॅक्रिफाईस पण आपण त्याग करतो जेव्हा आपण म्हणतो त्यावेळी त्याग आपण करतो त्यावेळी कसला त्याग करतो आपण एखादी आवडती गोष्ट आपण त्याचा त्याग करतो आणि त्याच्यापेक्षाही महत्वाची जी गोष्ट आहे ती आवडो न आवड ती महत्वाची जी गोष्ट आहे ती आपण मिळवायचा प्रयत्न करतो हा म्हणजे आपण आईचं उदाहरण घेतलेलं आई तिची जी सुख सुविधा आनंद इच्छा वगैरे असते त्या सगळ्या आई बाजूला ठेवते त्या सगळ्यांचा त्याग करते पण आपल्या मुलाला मुलाकरता मुला वेळ देणं त्याच्याकरता म्हणजे शारीरिक त्रास सहन करणं आणि मेहनत घेणं त्याच्याकरता जेवण बनवणं आंघोळ घालणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्याचं संगोपन करण्याकरता ज्या पण गोष्टी लागतात त्या सगळ्या गोष्टी ती, ती करते आणि हे करताना तिला स्वतःच्या आनंदाकरता ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या बाजूला ठेवाव्या लागतात आणि त्याचा ता ती त्याग करते कारण का तर स्वतःच्या आनंदापेक्षा तिला मुलाकडे दिलेलं लक्ष आणि मुलाचं संगोपन तिला जास्ती महत्वाचं वाटतंय तिला म्हणजेच काय जर आपण आपल्या ह्याच्यामध्ये हे एक्झाम्पल लावायचं झालं तर आपण काय करतो की कोणत्या मित्रांनी आपल्याला एंटरटेनमेंट करता मूवी करता पार्टी करता वगैरे जर बोलवलं तर आपण त्याच्याकडे त्याच्याकडे न जाता त्या गोष्टीकडे न जाता आपण कीर्तन भगवद्गीतेचा क्लास किंवा कोणत्या सा, साधूचा सहवास संघ मिळावा अशा गोष्टींकरता जेव्हा आपण वेळ घालवतो तेव्हा आपण त्याग करतो म्हणजे काय की वरवर दिसणारी जी चांगली गोष्ट आहे ज्याच्यामध्ये आपली इंद्रिय तृप्ती होऊ शकते आपल्याला असा एक स्वाभाविक असा आनंद मिळू शकतो पण तो खरोखर तो आनंद असतो तसा नाहीये पण तो जो आनंद दिसतो तो मिळवू शकतो आपल्याला तो न घेता आपण एका त्याच्यापेक्षाही महत्वाच्या गोष्टीची आपण गोष्टी करता आपण तोच जे आपले रिसोर्सेस आहेत वेळ एनर्जी शक्ती वगैरे जे काय आहे ते आपण स्पेंड करतो त्याला त्याग म्हणतो आपण आता हेच उदाहरण जर आपण उलट केलं तर, के तर समजा शंभर रुपये ची गोष्ट आपण त्याचा त्याग केला आणि काही अजून मेहनत केला आपण आणि त्यातनं समजा कोणाला हजार रुपये मिळणार असतील तर आपण काय बोलू शकतो की त्यांनी शंभराचा त्याग केला पण त्यांनी एक जास्ती महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या दृष्टीने हजार रुपयाला जास्ती महत्व असेल तर ती हजार रुपयाची गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न केला म्हणजे शंभराला शंभराचा त्याग केला के असं बोलू शकतो आपण असं कधी बोलू शकतो का बोलू का लॉजिकल पण नाही वाटणार की त्यांनी दहा हजार रुपयाचा त्याग केला शंभर रुपये मिळवण्याकरता तो जर कोणी केलाच असेल तर त्याला आपण मूर्खपणा म्हणू ना तर सेम वे जर आपण कृष्ण भक्ती मध्ये जी त्या प्रोसेस मध्ये ज्या पण गोष्टी आपण करतो कीर्तन करतो लेक्चर ऐकतो जप करतो उपवास करतो ह्या गोष्टींचा जर आपण त्याग केला आणि भौतिक गोष्टी त्यातनं मिळवण्याचा प्रयत्न केला तर तो सुद्धा तसाच मूर्खपणा झाला तो मिनिंग तुम्ही काय करता एक उत्कृष्ट गोष्ट मिळवण्याकरता एक निकृष्ट गोष्टीचा उत्कृष्ट गोष्ट चा त्याग करताय निकृष्ट गोष्ट मिळवण्याकरता वेरा झालं काय पाहिजे निकृष्ट गोष्टीचा त्याग केला पाहिजे आणि उत्कृष्ट गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे तर तो खरा त्याग जर तो दुसरा प्रकारे केलं गेल तर तो, तो मूर्खपणा त्याग नाही म्हणू शकत आपण त्याला हरे कृष्ण अन्नात भवंती भूतानी पर्जन्यादन्न संभव यज्ञात भवती पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भव अनुवाद कृष्ण सर्व प्राणी मात्र अन्नधान्यावर जगतात जे पावसातून उत्पन्न होते पाऊस यज्ञापासून उत्पन्न होतो आणि यज्ञ विहित कर्मापासून होतो हरे कृष्ण त्यामुळे इथे काय झालेलं आहे अं कृष्ण काय बोलते की एकापासून दुसरं दुसऱ्यापासून तिसरं तिसऱ्यापासून चौथी गोष्ट ही निर्माण होते आणि ह्याच जे मूळ आहे ते पंधराव्या अध्यात कृष्ण सांगेल पण इथे कृष्ण काय बोलतोय आता की कर्मापासून यज्ञाची उत्पत्ती होते यज्ञापासून पर्जन्य म्हणजे पावसाची उत्पत्ती होते पावसापासून अन्नाची उत्पत्ती होते आणि अन्नामुळे अन्न खाल्ल्यामुळे आपण आपल्या शरीराचं निर्वाह करू शकतो आपण आपण सॅटिस्फॅक्शन आपल्याला मिळू शकतं आपल्याला त्यामुळे इथे परत तो त्याला लिंक करतोय अर्जुनाला की कर्म करण्यापासून तुला वेगळ्या वेगळ्या अँगल्स मी सांगायचं सांगतोय तुला की कर्म कर्म करण्यापासून तुला कोणताही ऑल्टरनेटिव्ह नाहीये ओके okay. आणि आता हे आधीच्या श्लोकांपर्यंत कसं श्लोकांवरती आपण लिंक कसं करू शकतो तर बाराव्या आणि तेराव्या श्लोकात काय सांगितलेलं कृष्णानी की जी व्यक्ती देवतांनी दिलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांचं उपभोग जेव्हा व्यक्ती तो घेतो पण त्यांना मध्ये त्यांना तो काहीही देत नाही परत तो एक चोर आहे म्हणून तर मग अर्जुन असं बोलू शकतो की ठीक आहे मला यज्ञ करायचं नाही आहे मला देवी देवतांची पण गरज नाही आहे मला कोणत्याही गोष्टींची गरज नाही आहे मी इकडे बसतो समाधी घेतो मी आणि मला माझा देहत्याग करायचा आहे पण मला माझ्या लोकांना मारायचं नाही त्यामुळे जर का मी माझ्या लोकांना मारलं आणि त्यातनं जर पाप कमवणार असलो तर मग त्याचा ते इतकं वाईट आहे की त्या वाईट गोष्ट करण्याकरता मला ह्या म्हणजे ह्या गोष्टी मिळवण्याकरता मला अशा प्रकारची वाईट गोष्ट करावी लागते तर मला करायचं नाहीये तर मला म्हणजे ह्या युद्धामध्ये भागच नाही घ्यायचा म्हणजे ह्याच्यात तर मला पापच मिळणार नाही आणि पाप मिळणार नाहीये तर मग मला म्हणजे कोणत्याही प्रकारचं काहीही जे मला मिळायचंय कृष्ण अर्जुनानी पस्तीसाव्या का छत्तीसाव्या श्लोकामध्ये बहुतेक पस्तीसाव्या श्लोकामध्ये पहिल्या अध्यायाच्या त्यांनी सांगितलेल्या त्रैलोक्य राज्यस्य म्हणजे हे तिन्ही लोकांचं राज्य मला मिळालं तरी सुद्धा मला नको आणि तेच प्रकारचं तो दुसऱ्या अध्यायाच्या आठव्या श्लोकामध्ये पण म्हणतो की मला तिन्ही लोकांवरती अधिपत्य गाजवायला मिळालं तरी मला सुद्धा ते नकोय कारण ते मिळवण्याकरता मला ह्या सगळ्या लोकांना मारावं लागतंय तर त्यांना मारून जे मला फायदा होईल तो फायदा इतका नगण्य आहे की त्याच्या पुढे मला हे म्हणजे सॉरी ते नुकसान जे होणार आहे ते नुकसान एवढं मोठं आहे की त्याच्या पुढे जी ही तीन लोक मला मिळत आहेत ती तिन्ही लोकांचं मला आधिपत्य नकोय त्यामुळे तो तेच इकडे रिलेट करतोय आता की मला तू सांगतोयस की ह्या युद्धामध्ये भाग घे आणि माझ्या लोकांना मारत म्हणून तर ते मारणं इतकं वाईट आहे की मला अगदी स्वतः समाधी घेऊन मला माझं जीवन त्याग करावं लागलं तरी चालेल आणि मग जीवन मला त्याग करायचंच असेल तर मग मला देवी देवतांनी ह्या दिलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याचा मला काही उपयोग नाहीये त्यामुळे जर त्या त्यांनी दिलेल्या गोष्टींचा जर मला उपयोग करायचाच नाही आहे तर मग त्यांच्याकरता मी यज्ञ का करू हे अ अर्जुनाचा लॉजिक असू शकत त्यामुळे कृष्ण अर्जुन हा प्रश्न विचारणे आधीच त्याला लिंक लावतोय इकडे कि तू भलेही देवी देवतांकरता काही करायची इच्छा नस नाही ठेवणार तू पण तरी सुद्धा ऐकून घे की देवी देवता ज्या काही गोष्टी देत आहेत त्या ह्या वेगळ्या वेगळ्या प्रकारे पण गोष्टी देत आहेत तुला तर देवी देवता तुला ह्या काही गोष्टी देत आहेत ज्या तुला बहुतेक माहीतही आहेत आणि म्हणून हा श्लोक ह्या श्लोकात कृष्ण सांगतोय की तू कर्म जर केलंस तर तू सॅक्रिफाईस करू शकशील यज्ञ करू शकशील यज्ञ झाल्यावरतीच पाऊस होऊ शकतो पावसामुळे अन्नाची उत्पत्ती होते आणि अन्नापासून प्रत्येक जीव प्राणी जो आहे त्याच शरीर शारीरिक मेंटेनन्स होऊ शकतो आणि <खँँग> तो जेव्हा अर्जुन आधी बोललेला की मी जाईन वनामध्ये आणि भिक्षा मागेन तिकडे किंवा तिथेच उदार निर्वाह करीन माझा तर कृष्ण सांगतोय की एका वनामध्ये सुद्धा जेव्हा झाडं वगैरे जगतात आणि झाडांपासून फळं फुलं येतात तर त्यांच्याकरता सुद्धा जे पाणी लागतं ते पाणीसुद्धा देवी देवतांकडनं येत आहे तर तू तुझ्या देवी देवतांकरता जे काही करावं लागतंय जी तुझी तुझं कर्तव्य आहे त्या कर्तव्यापासून तू स्वतःला वाचू शकणार नाही तू युद्ध कर किंवा नको करू भिक्षा माग नाही तर नको मागू वनामध्ये जा नाही तर नको जागू कुठे गेलास तरी ऊन वारा पावसाची तुला गरज लागणारच आहे आणि तुला हे देवी देवतांकडनं मिळतं आणि ते तुला घ्यावं लागणार आहे आणि तुला ते त्यांना सॅक्रिफाईस करून त्यांना परत करावं पण लागणार आहे तुला मग आपण बोलू शकतो की वाघ सिंह वगैरे हे तर काय धान्य खात नाहीत अन्न खात नाहीत मग त्यांचं कसं होतं पण वाघ वगैरे काय खातात तर ते जनावरांना मारून खातात कोणती जनावरं मारतात जी पण जनावर मारतात ती डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली अन्न खातातच खातात जर का त्यांनी समजा एका बैलाला मारलं किंवा हरणाला मारलं वगैरे तर ते हे बैल हरण वगैरे जे आहेत ते पण गवत चाराच खातात आणि हे गवत चारा कुठून उगवतो जेव्हा पाऊस पाणी व्यवस्थित असतं ऊन वारा पाऊस सगळं व्यवस्थित असतं तेव्हाच उगवतं ते आणि हे खाल खाणारी असं अज्युम करूया आपण की कधी कोल्ह्याला पण मारून खातात वाघसिंह पण म्हणजे असं बोलू शकतो की जर कोल्ह्याला मारत तर ते म्हणजे अन्न कुठे खातात ते पण कोल्हा ज्यांना मारून खातो ते तर अन्न खातातच ना त्यामुळे सरळपणे किंवा वाकड्या पद्धतीने पण हे वाघसिंह जे आहेत ते सुद्धा अन्न खाणाऱ्या प्राण्यांवरती त्यांचा निर्वाह होतो आणि भगवद्गीता जी आहे ही भगवद्गीता फक्त मनुष्यांच्या परस्पेक्टिवनी नाहीये तर हे प्राणी प्राणी बाकी प्राणीमात्रांच्या बाकीची बाकीचे मात्र जे आहेत त्यांचं जे वागणं बोलणं जे आहे त्यांची जी, जी, जी पद्धती आहे त्यांच्यावरनं सुद्धा आपल्याला बऱ्याच अशा गोष्टी शिकवतात भगवद्गीतामध्ये त्यामुळे फूड आता जो अन्नाबद्दल जी गोष्ट केली आहे ते अन्न हे जे प्रिन्सिपल जे आहे हे युनिवर्सली अप्लिकेबल आहे फक्त ह्युमन बिंग्स करता आहे असं नाही आहे एक कुत्रा आपल्या आप कधी लोक घरी कुत्रा वगैरे पाळतात पाळतात वगैरे तर कुत्राला जेव्हा तो मालक जो असतो तो त्याला अन्न देतो खायला तर कुत्राला वाटतं की आपला मालक आपल्याला अन्न देतोय आणि तो नेहमी त्यालाच समजत असतो की बाबा हा हा ह्या व्यक्तीनी मला अन्न दिलेलं आहे तर असं समजा तुम्ही की त्या त्या व्यक्तीचा एक शेजारी आहे तो शेजारी दररोज त्या माणसाकडे येऊन त्या कुत्राला जेवढं लागेल तेवढं ते अन्न देतोय तो दररोज देतोय आणि ती व्यक्ती त्या कुत्र्याला ते अन्न देतोय पण कुत्रा त्या कुत्राला कधी कळणार नाही की आपला शेजारी आपल्याला खरं अन्न देतोय त्याला असं वाटतं की आपला मालकच आपल्याला अन्न देतोय त्यामुळे हे कुत्रा आहे तो त्याला तर ता समजणं शक्य नाहीये पण जर व्यक्ती मनुष्य असेल त्याच्यामध्ये तर मनुष्य फाइंड आऊट करायचा प्रयत्न करेल की बाबा हे अन्न येतंय हे खरं म्हणून आणि मग नंतर मग त्याप्रमाणे तो त्या पुढची पावलं उचलू शकतो इकडे सुद्धा आता कृष्ण भलेही आपल्याला सांगतोय किंवा क्लास नवीन जॉईन करायला आला अरे कृष्ण इकडे कृष्ण आपल्याला हेच सांगतोय की <coughs> भल... म्हणजे करंट ही जी स्टेज आहे भगवद्गीताची त्याच्यामध्ये कृष्ण आपल्याला आपल्याला आपली जी एकदम प्रायमरी लेवलचं आपलं ले जे ले अंडरस्टँडिंग असतं ना त्या लेवलच्या अनुसरून आपल्याला ले ले तो उपदेश करतोय त्यामुळे तो अजून हे नाही सांगत आहे की हे देवी देवतांच्या कडे हे पॉवर्स जेव्हा येतात पाऊस पाडणं किंवा ऊन मिळणं किंवा वारा वा, वाहणं वगैरे वा ही जी पॉवर जी आहे ही कुठनं येत आहे हे कृष्ण आत्ता सांगत नाहीये ते तो सांगेल सातव्या अध्यायामध्ये नवव्या अध्यायामध्ये आणि पुढे सांगतो तो पण ह्याचा रिअल मिनिंग आपण मागच्या श्लोकात आपण बघितलेला मागच्या क्लासमध्ये बघितलेला श्रीमद भागवतमधे एक श्लोक आहे यथा तरोर मूल निषेचने तृप्यंत भुजोपशाखा प्राणोपहाराच यंद्रिया म्हणजे काय तर ज्याप्रमाणे एक झाड आहे झाडाला पाणी जेव्हा द्यायचं असतं त्यावेळी आपण त्याला त्याच्या मुळांवरती पाणी घालतो आपण त्याच्या फांद्यांवरती फळांवरती फुलांवरती पानांवरती तिकडे जर पाणी घातलं तर झाड शक, ते शोषू शकत नाही ते आणि जर शोषू शक शकला नाही तर त्या झाडाला त्याचा काही उपयोग होणार नाही आहे फक्त त्याच्या फांद्या वगैरे थोड्या क्लीन होतील आणि दोन दिवसांनी वारा व्हायलावरती धूळ व्हायला झाल्यावरती परत ते घाण होणार त्यामुळे त्याचा जो बेनिफिट आहे तो टेम्पररी आहे आणि त्याला झाडाला तसा काहीच फायदा नाहीये त्याचप्रकारे जेव्हा आपण आपल्या शरीराकरता शेत एनर्जी मिळावी अं ताकद मिळावी म्हणून आपण काय करतो तर अन्न खातो आपण आणि अन्न खा खातो तर आपण कसं खातो तोंडात घालतो आणि ते पोटात जातं पोटात गेल्यावरती डायजेशन होतं त्यातनं सगळी जी एनर्जी आहे ती बाकीच्या सगळ्या अवयवांपर्यंत पोहोचते आता जर का आपण ठरवलं की उद्या मी माझ्या हातांना जेवण देणार तोंडात जेवण नाही देणार तर काय होईल हातांनी आपण जेवण वगैरे कुसकरायचा वगैरे प्रयत्न करू पण मे बी हाताला त्याचा दोन मिनिटाकरता फायदा होईलही पण पोटात न गेल्यामुळे बाकी शरीराला मिळणार नाही तर इकडे हाच प्रकार चाललाय कृष्ण त्या श्लोकामध्ये हेच सांगितलं जात आहे की जेव्हा तुम्हाला तुम्ही एका देवी देवताची पूजा कराल तर तुम्ही त्याप्रमाणे एक त्या पर्टिक्युलर देवी देवताला तुम्ही सॅटिस्फाय करू शकाल पण तुम दुसऱ्या देवी देवताला तुम्ही अनसॅटिस्फाईडच ठेवणार म्हणून तुम्हाला त्याची वेगळी पूजा करावी लागणार आणि अजून मग तिसरा तिसरी देवी किंवा देवता अनसॅटिस्फाईड राहणार व त्याची वेगळी पूजा करावी लागणार असे तुम्ही किती देवी देवतांची दररोज पूजा करणार तर म्हणून त्या श्लोकात सांगितलेलं आहे की तुम्ही फक्त एका कृष्णाची पूजा केली तर सगळ्यांना ते त्यांची ती पूजा सगळ्यांना त्याचा बेनिफिट मिळतो तथैव अच्युत अच्युत म्हणजे कृष्णाची पूजा करणं दॅट इज फंडामेंटल त्याची पूजा केल्यावरती बाकी सगळ्यांना त्या पूजेचा फायदा मिळतो त्यामुळे इकडे पण आपल्याला हे लक्षात घेणं गरजेचं आहे इकडे भलेही कृष्ण बोलतोय की कर्म समुद्भव हव हो। आणि तो पुढे अजूनही घेऊन जाणार आहे पंधराव्या श्लोकामध्ये की जे ही चेन सांगितली आहे त्या चेनचा जो अल्टिमेट एंड आहे तो कृष्ण आहे आणि भले ही या दोन श्लोकांमध्ये तेवढी क्लॅरिटी मिळणार नाही पण जसं आपण सातव्या अध्याय जाऊ आठव्या नवव्या अध्याय जाऊ त्यावेळी बरेच श्लोक आहेत असे त्याच्यामुळे आपल्याला एक एक गोष्ट क्लिअर होत जाईल हरे कृष्ण सो so, मी इथे प्रभूजी आपले जे मागचा एक श्लोक होता की ज्याच्यामध्ये की तुम्ही झोपून राहिले तर आ, कर्म नाही करणार म्हणजे असं जे, जे काय एक तो एक श्लोक होता तर कर्म याच्यावरच आपण पुन्हा स्ट्रेस आउट केलेलं आहे की ऍज अ ह्युमन बिईंग किंवा ऍज अ नॉट जस्ट ह्युमन बिईंग ऍक्च्युली जसं तुम्ही सांगितलं प्राणी म्हणून जन्म घेतलेला आहे तर कर्म करणं हे इम्पॉर्टंट आहे आणि ते हाऊ इट इज लिंक टू कृष्ण हेच समरे समराईज केलेलं आहे मातेजी पहिला तुमचा जो पॉइंट होता की झोपून राहिल्यावर कर्म होत नाही तर तो नाही नाही ते ते चुकीचं म्हणजे ते त्या श्लोकाशी लिंक मी करत होती की तिथे पण कर्म हे होतातच होतात इट इज यू नॉट असं आय आय वॉज ट्राईंग टू लिंक टू दॅट श्लोक बेसिकली तर तो, तो पाचवा श्लोक आहे ह्याच अध्यायामधला नाही कसचित क्षणमती जातूक तिष्ठत्य कर्मकृत म्हणजे असा कोणताही क्षण नाही आहे ज्याच्यामध्ये व्यक्ती कर्म करत नाही तर हा संपूर्ण अध्याय जो आहे कर्मयोगावरती आहे कर्मयोग म्हणजे काय तर आपण आपल्याला विहित कर्म जे असतं ते करणं आवश्यक आहे तुम्ही अगदी फंडामेंटल प्रश्न विचारला त्यामुळे एक दोन गोष्टी जरा सांगतो मी इथे तर विहित कर्म म्हणजे काय की आपल्याला जे शरीर मिळालंय आपल्याला ज्या क्वालिटीज आपल्याकडे आहेत आपल्याला ज्या पद्धतीत जन्म मिळालाय त्याला अनुसरून आपण आपलं कर्म केलं पाहिजे तर आपण जेव्हा मनुष्य शरीरामध्ये आलोय तर एका प्राणी मात्रासारखं आपण कर्म केलं तर नाही चालणार प्राणी काय करतात कुठलीही गोष्ट कुठेही खायला मिळाली तरी खात असतात ते आपण तसं करून चालत नाही प्राणी मात्र म्हणजे त्यांना फक्त चार गोष्टी करतात ते आ, आहार निद्रा भय आणि मह मैथून पण मनुष्याला एक आ, आ, हे पण दिलेलं आहे इंटेलिजन्स बुद्धी पण दिलेली आहे जी बुद्धी मात्रांकडे पण आहे पण ती बुद्धी आहे शरीराच्या उदरनिर्वाहा करता वापरणा वापरायला मिळेल एवढीच ती बुद्धी आहे आध्यात्मिक प्रगती करता त्या बुद्धीचा जास्ती उपयोग होत नाही जी बुद्धी त्या लेवलची बुद्धी मनुष्याकडे दिलेली आहे त्यामुळे आपल्याला आपले, आपले कर्म पण असे ठेवले पाहिजेत की आपण त्या बुद्धीचा त्याच्या उपयोगाकरता म्हणजे तो त्या फायद्या करता आपण ती बुद्धी वापरली पाहिजे तर कृष्ण इथे हेच सांगायचा प्रयत्न करतोय की जे पण तू कर्म करशील ते अशा पद्धतीने आणि अशा अशा उद्दिष्ट असा उद्दिष्ट ठेवून कर की ज्याच्यामुळे तुला जन्म मृत्यू हा पुढे कधी भोगावा लागणार नाही बऱ्याच लोकांना वाटतं की आपल्याला जन्म मिळाला वाव किती आयुष्य किती सुंदर आहे वगैरे वगैरे पण जर आयुष्य सुंदर असलं तर तुमच्या आयुष्यामध्ये कोणतीही वाईट गोष्ट घडलीच नाही पाहिजे तसं का होत आयुष्य सुंदर आहे नो डाऊट अबाउट इट पण आयुष्य फक्त सुंदर आहे असं नाही आयुष्यामध्ये वाईट गोष्टी सुद्धा घडतात मग एखादी व्यक्ती बोलू शकेल ठीक आहे ना चल ऐंशी टक्के चांगल्या घडतात दहा वीस तीस टक्के वाईट गोष्टी घडतात तर चालेल हरकत नाही पण ते का घडतात ते तर का तर आपल्या आयुष्यामध्ये आपण आधीच्या जन्मांमध्ये कोणत्या तरी जन्मामध्ये काही चांगली कर्म केली होती ज्याच्यामुळे आपल्याला जे उपभोग आहेत आनंद जो आहे तो आपल्याला ह्या जन्मात मिळतोय म्हणजे काय झालं की आपण मेंटॅलिटी कशी ठेवलेली आहे की मी आधीच्या जन्मी केलेल्या गोष्टींचा मी आत्ता उपयोग करून घेणार आहे पण पुढच्या जन्मीकरता मी काही करणार नाही मी सगळा आनंद आता उपभोगणार आहे आणि ते करता करता आधीच्या जन्मी केलेली जी पाप आहेत त्याचा जर मला भोगावं लागला इथे तर हरकत नाही पण आयुष्य सुंदर आहे ही संकल्पना ठेवून मी आधी जे केलेली कर्म आहेत त्याचा उपभोग घेणार आणि पुढच्या जन्मी करता काही करणार नाही म्हणजे मी पाप करत राहणार इकडे मग तुम्ही इमॅजिन करा की पुढचा जन्म कसा असेल मग त्या आणि पुढच्या जन्मामध्ये जेव्हा सत्त्याऐंशी टक्के दुःख मिळेल आणि फक्त दहावीस टक्के आनंद असेल मग त्यावेळी हा ही संकल्पना ऍप्लिकेबल असेल का की आयुष्य सुंदर आहे म्हणून मग त्यावेळी ती व्यक्ती बोलणार नाही की बाबा हा आयुष्य सुंदर आहे ह्याचाच अर्थ काय की तुम्हाला जेव्हा शरीर मिळालंय ते शरीर फक्त तुम्हाला तुमचा केलेली पा पुण्य आहेत त्याला उपभोग कर उप, त्याचा उपभोग घेता यावा आणि पाप आहेत ते भोगायला मिळावं त्याचा करता मिळाले आणि हे चक्र जे आहे हे चालतच राहणार हे चालतच राहणार आणि हे डिग्रेड होत राहणार हे कारण पाप करण्याची प्रवृत्ती वाढत राहणार पूर्ण करण्याची करण्याची प्रवृत्ती कमी कमी होत राहणार आणि हे जसं जसं डिग्रेड होत राहणार तसं पापाचा भोग जो आहे तो पर्सेंटेज मध्ये वाढत राहणार आपल्या आयुष्यामध्ये म्हणून म्हणून इथे कृष्ण भगवद्गीतेद्वारे शिकवतोय की तुम्ही ह्या आयुष्याचा उपभोग घेण्याचा प्रयत्न नका करून तुम्ही त्याचा त्याग करा यज्ञ करा सॅक्रिफाईस करा तुम्ही आणि त्याच्यापेक्षाही उत्तम जे उद्दिष्ट आहे की कृष्णभक्ती प्राप्त करून कृष्णाकडे परत जाणं त्या उद्दिष्टाच्या मागे धावा तुम्ही आणि तुम्हाला मग हे निकृष्ट ज्या गोष्टी आहेत की आनंद दिसतोय ह्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये वगैरे ह्याचा त्याग केला आणि तुम्हाला तुम्ही कृष्ण भक्तीकडे गेला तर तुम्हाला कळेल की आयुष्य टेम्पररी आहे सुंदर असो नसो कसंही असो पण आयुष्य टेम्पररी आहे आणि ह्या टेम्पररी आयुष्याकरता जास्त मेहनत घ्यायची प्रयत्न नका करू जे तुमचं अंतिम उद्दिष्ट आहे ते मिळवण्याचा प्रयत्न करा आणि हे सांगताना कृष्णानी भगवद्गीतामध्ये वेगळे वेगळे सेक्शन केलेले आहेत आपण मागे सांग ऐकल्याप्रमाणे दुसरा अध्याय जो आहे हा भगवद्गीतेच्या जे पुढचे सोळा अध्याय आहेत त्याची समरी आहे आणि जे पुढचे सोळा म्हणजे तिसऱ्यापासून पासून अठरावा जो अध्याय आहे त्याच्यामध्ये त्यांनी तिसरा पासून पाचव्यापर्यंत कर्म आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारचे कर्मयोग जे आहेत त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे नंतर सहाव्या अध्यायामध्ये ध्यान योगाबद्दल सांगितलंय सातव्यापासून पासून बाराव्या मध्ये भक्तियोगाबद्दल सांगितलंय आणि तेराव्यापासून पासून अठराव्याच्या त्रेपन्नाव्या श्लोकापर्यंत ज्ञान योग सांगितलेला आहे जरी चौथ्या अध्यायाचं टायटल असलं ज्ञान योग तरी तो ज्ञान आहे तो कर्माच्या अँगलनी ज्ञान आहे पण हे मेटाफिजिकल म्हणतो आपण त्याच जे ज्ञान आहे ते तेराव्यापासून अठराव्यापर्यंत दिलेलं आहे आणि हे करताना मग कृष्ण आता तेरा तिसऱ्या अध्यायामध्ये त्यांनी वेगळे वेगळे सेक्शन्स टाकलेले आहेत की तिसऱ्या श्लोकापासून नवव्या श्लोकापर्यंत निष्काम कर्मयोगाबद्दल सांगितलंय आणि दहाव्यापासून सोळापर्यंत सकाम कर्मयोगाबद्दल सांगितलंय तर आता जेव्हा कर्म करायची वेळ आतेच तर तुम्ही कर्म अवॉइड नाही करू शकणार तुम्हाला कर्म तुमचं करावंच लागेल मग तुम्ही झोपलेला असाल तरी कर्म होत आहे आणि तुम्ही श्वास बंद केला तरी कर्म होतंय आणि कर्म म्हणजे दोन अँगल्सनी बघू शकतो आपण इंग्लिशमध्ये सांगतो मुवमेंट आणि ऍक्टिव्हिटी ह कोणतीही आपण कार्य केलं ऍक्टिव्हिटी किंवा कोणत्याही प्रकारची मुवमेंट झाली तर त्या दोघांना कर्म म्हणतो आपण फक्त मुवमेंट म्हणजे कर्म नाही आता त्याचं एक उदाहरण देतो मी आपण जेव्हा चालतो बोलतो वगैरे हसतो वगैरे ते कर्म झालं ते पण ते सुद्धा कर्म झालं ती मुवमेंट झाली मग एखादी व्यक्ती बोले ठीक आहे मी हलणार नाही एका जागी बसून राहीन पण मग त्याला डोळे उघडे जर त्यांनी ठेवले तर त्याला तर ता बघत तर राहावंच लागणार ना त्याला मग तो बोलेल की मी डोळे पण बंद करून ठेवीन म्हणून पण त्यावेळी मुवमेंट भलेही त्याची बंद झाली असेल पण ऍक्टिव्हिटी चालू असतील मन त्याचा विचार करत राहणार कॉन्स्टंटली आणि ती सुद्धा ऍक्टिव्हिटी आहे तर कर्म या दोन्ही प्रकारे होत आहे तर कृष्ण बोलते की तुम्ही कोणत्याही क्षणी स्वतःला कर्मापासून वंचित ठेवू शकत नाही तुम्हाला कर्म करावंच लागतंय तुम्हाला तर हे तो मग पुढे पासून सकाम सकामपासून मग उदाहरणापर्यंत आणि हे तो तिसऱ्या पस्तीसाव्या श्लोकापर्यंत सांगतो आणि मग अर्जुन आ, आ, एक प्रश्न विचारतो छत्तीसाव्या श्लोकामध्ये आणि मग कृष्ण त्याला पुढे घेऊन जातो खूप छान प्रभूजी आपण पंधरावा श्लोक बघूया कर्म ब्रह्मोद्भवम विधी ब्रह्माक्षर समुद्भवम तस्मात सर्वगतम ब्रह्म नित्यम यज्ञे प्रतिष्ठित अनुवाद हरे कृष्ण वेदांमध्ये नियत कर्मे सांगण्यात आली आहेत आणि वेद साक्षात पुरुषोत्तम श्री भगवान यांच्यापासून प्रकट झाले आहेत म्हणून सर्वव्यापी ब्रह्मतत्व हे यज्ञ कर्मात शाश्वत झाले आहे हरे कृष्ण हरे कृष्ण आता कृष्ण त्या आधीच्या श्लोकाला परत लिंक करतोय आणि पुढे पुढे घेऊन जातोय मग आता कर्म मग कोणी बोलेल की ठीक आहे कर्म करायचंय करा काहीही करू कोणाला वाटेल की आ, पिक्चर बघायला जाणं म्हणजे कर्म आहे का तर मी पिक्चरचा पिक्चर, पिक्चर बघायला मला खूप आवडतं मी आ, अमुक चमूक ऍक्टरचा मोठा फॅन आहे तर ते माझं कर्म झालं आणि कोणाला वाटेल की आ, मी एका खा, खा, खाटिकाची नोकरी करतो तर प्राणी प्राण्यांना मारणं खा आणि त्यांना मारून त्यांचं मास विकणं हे माझं कर्म झालं एखाद्याला वाटेल की मी कंपनीमध्ये काम करणं माझं कर्म झालं तर मग खरं काय ह्याच्यामध्ये बरोबर काय चूक काय तर जो तो येऊन स्वतःच दृष्टीने जर कर्माचं डेफिनेशन करत गेलं तर ते बरोबर नाहीये ना म्हणून इथे कृष्ण ह्या श्लोकात सांगतोय की कर्म जे आहे हे ब्रह्मोद्भवम विधी म्हणजे काय ज्रह्म ब्रह्म म्हणजे ब्रह्मा नाही ब्रह्मा म्हणजे तो पुरुष ज्यांनी अं ह्या भौतिक जगताची निर्मिती केली ब्रह्मा आणि ब्रह्म ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत ब्रह्म म्हणजे संपूर्ण हे जे जगत आहे आणि जे आ, आपण त्याला मटेरियल वर्ल्ड म्हणू आणि जे आपण स्पिरिच्युअल वर्ल्ड आहेत त्या सगळ्यांना एकत्र करून आपण जर म्हंटल तर ते सगळं ब्रह्म झालं तर ब्रह्म जानाती इति ब्राह्मण म्हणजे ह्या ब्रह्म जे आहे हे त्याला त्याचं जे ज्याला व्यवस्थित ज्ञान आहे अशा व्यक्तीला ब्राह्मण म्हणतात आजचं जे ब्राह्मण आहेत ते फक्त जन्मानी ब्राह्मण आहेत एका ब्राह्मणा घरी जन्म घेतलेला आहे म्हणून ते स्वतःला ब्राह्मण समजतात किंवा काही काही लोक नुसतं जान्ह घालतात आणि स्वतःला ब्राह्मण समजतात तर खरा ब्राह्मण आपण त्याची ओळख तेव्हा करू शकतो जेव्हा तो ब्रह्म म्हणजे हे सगळं आध्यात्मिक भौतिक जगत आहे ह्याच्याबद्दल व्यवस्थित ज्याला माहिती आहे त्याला ब्राह्मण म्हणतात तर कृष्ण बोलतोय की ब्रह्म पासून जे उद्भवलंय ते जे ज्ञान आहे ते त्या, त्या, त्या त्याच्यामध्ये जे म्हणजे जे, जे वेद आहेत त्या वेदांमध्ये कर्म कोणी काय करावं हे सगळं लिहून ठेवलेलं आहे मग वेद कुठून आले तर ब्रह्माक्षर समुद्भवम समुद्भव म्हणजे त्यातनं उद्भवलंय कशातनं उद्भवलंय तर ब्रह्माक्षर ब्रह्म म्हणजे जे सुप्रीम जे आहेत अधिष्ठान म्हणतात मी की ज्याच्यावरती कोणी नाही अजून कृष्णाने स्वतःची ओळख दिलेली नाहीये इकडे त्यामुळे कृष्ण हे नाही सांगत आहे की तो मीच आहे म्हणून आणि नंतर इकडे तो पंधराव्या अध्यायामध्ये वगैरे तो सगळं सांगतो त्याबद्दल वगैरे पण आता ह्या क्षणाला तो, तो फक्त बोलतोय की ब्रह्माक्षर समुद्भव म्हणजे हे वेदांची जी उत्पत्ती झालेली आहे ही भगवान झालेली आहे देवापासनं झालेली आहे तो देव कोण आहे हे कृष्ण आता सांगत नाहीये आणि तस्मात सर्वगतम ब्रह्म नित्यम यज्ञ तर कृष्ण सांगतोय इकडे की हा जो सगळं जे ब्रह्म जे आहे हे म्हणजे अगदी अनादि अनंत कालापासून आणि तत्पर्यंत यज्ञ हे करावं लागेल आणि त्या यज्ञामध्ये तो आहे तिकडे म्हणजे कृष्णांनी सगळं पूर्ण इथे लिंक केलेलं आहे सांगायला की यज्ञ हे कर्मापासून होत आहे आणि यज्ञामध्ये हे सगळं आहे तर तुला कर्म करण्यापासून तुला ऑल्टरनेटिव्ह नाहीये तुला कर्म करावंच लागणार तुला तर यज्ञापास यज्ञ आणि यज्ञाकरता तू जे कर्म करतो ह्या दोघांमध्ये काही डिफरन्स नाही तुला हे करावंच लागणार आहे आणि एकापासनं हे दोन्ही एकमेकांवरती डिपेंडंट आहे ही सायक्लिक डिपेंडन्सी आपण म्हणतो ती त्यांनी ह्या श्लोकामध्ये एस्टाब्लिश केलेली आहे आणि ह्याचं सगळं आता मूळ जे आहे ते परत कृष्ण म्हणजे जसं आपण पुढे जाऊ तेव्हा बघू की ते ह्या सगळ्याला तो फायनली विष्णू म्हणजे स्वतः बरोबर कृष्णाबरोबर तो लिंक करेल कृष्ण इकडे की अल्टिमेट ऑब्जेक्टिव्ह म्हणून तो अल्टिमेट ऑब्जेक्टिव्ह काय आहे हे कृष्ण आपल्याला शिकवेल की तो स्वत वेदैश सर्व अहम एव वेद दे पंधराव्या अध्यातल्या पंधराव्या श्लोकामध्ये सांगतो की संपूर्ण वेद वाचले तुम्हाला तुमचं कर्म काय आहे वगैरे हे भलेही कळेल तुम्हाला तुम्ही त्याप्रमाणे कर्म कराल यज्ञ कराल अन्न मिळेल पर्जन्य वगैरे सगळं होत जाईल वगैरे पण कृष्ण सांगतोय की जर का तुम्हाला हे नाही कळलं कि वेदान मदे सार की सगळ्या वेदांमध्ये जाणून घेण्यासारखी एकच गोष्ट आहे ती म्हणजे मी जर तुम्ही कृष्णाला ओळखू नाही शकला वेद वाचल्यानंतर सुद्धा तर कृष्ण बोलतो त्या म्हणजे वेद वाचण्याचा तुम्हाला काहीही फायदा नाही झाला नाव <coughs> हे यज्ञ का करायचंय हे आता ही आपल्याला पूर्ण सायकल कळलेली आहे की बाबा परत आपण एकदा बघूया अन्नात भवंती भूतानी म्हणजे अन्नावरती जीव मात्र जीव जीव भूत जे आहेत हे जगतात त्याच्यावरती अन्न कुठून येतं पर्जन्यापासून पर्जन्य कुठून येतं यज्ञापासून यज्ञ कुठून येतं कर्मापासून आणि कर्म कुठून येतं वेदांपासून ह आणि वेद कुठून येतात देवापासून तर ही जी संपूर्ण सायकल आहे आणि फायनली ते सॅक्रिफाईसशी रिलेटेड होते जे परत कर्मापासून रिलेटेड होतंय आणि त्यांनी पूर्ण ती सायकल त्यांनी तिकडे एक्सप्लेन केलेली आहे आणि महत्वाची एक गोष्ट जाणून घेण्यासारखी ह्याच्यामध्ये अशी आहे की यज्ञ केल्यावरती आपण देवापर्यंत पोहचू शकतो आपण म्हणजेच काय तर कोणत्याही गोष्टीची मिळवण्याकरता अजून एखादी गोष्ट सॅक्रिफाईस करावी लागते आणि आपण आत्ताच्या आपण एक एक्झाम्पल घेतलेलं त्याच्यामध्ये आपण बघितलं की उत्कृष्ट गोष्ट मिळवण्याकरता निकृष्ट गोष्टीचं सॅक्रिफाईस करावं लागतं पण निकृष्ट गोष्ट मिळवण्याकरता उत्कृष्ट गोष्टीचा आपण कधी सॅक्रिफाईस नाही करत म्हणजेच काय की जशी जशी आपण आपली आध्यात्मिक प्रगती होत जाते त्यावेळी आपल्याला कळत राहतं की आपण आध्यात्मिक मार्गाकरता जो बेनिफिशियल आहे जी गोष्ट बेनिफिशियल आहे ती गोष्ट आपण मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे एखाद्या भौतिक गोष्टीचा त्याग करून जर का आपण भौतिक गोष्टी मिळवण्याकरता कोणती आध्यात्मिक गोष्टीचा त्याग केला तर आपण उलट्या मार्गावरती चालतोय असं समजलं पाहिजे पण भौतिक गोष्टीचा जर त्याग केला आध्यात्मिक गोष्ट मिळवण्याकरता तर ती तो आपण चांगल्या म्हणजे बरोबर जो पाथ आहे त्या रस्त्यावरती आपण व्यवस्थित चालतोय आपण आता यज्ञ हम्म तर आता यज्ञा यज्ञावरती जर अशी बघूया आपण तर यज्ञ म्हणजे काय आहे तर आपण दोन प्रकारचं यज्ञ बघितलं एक यज्ञ म्हणजे सॅक्रिफाईस झालं दुसरं यज्ञ म्हणजे एक प्रोसेस जी आहे ज्या करता म्हणजे जी ज्या पद्धतीने आपण सॅक्रिफाईस करू तर कॉमन यज्ञ जे आपल्याला माहित आहे ते म्हणजे होम हवन जेव्हा आपण करतो त्याला आपण यज्ञ म्हणतो पण होम हवन ही फक्त यज्ञाची एक पद्धती झाली तसे बरेच प्रकारचे यज्ञ आहेत तर होम हवन करणं चांगलं आहे पण आज तुम्ही विचार करा आयुष्यामध्ये आतापर्यंत तीस चाळीस पन्नास वय जे काय आपलं वय असेल आत्तापर्यंत आपण किती वेळा यज्ञ म्हणजे होम हवन केलाय जगदी वर्षात जरी आपण एखाद वेळी कि दोन तीन वर्षामध्ये एकदा होम हवन जरी केला आपण तरी बारा पंधरा वेळा झाला असेल आत्तापर्यंत ना वीस जास्तीत जास्ती, जास्ती। पण हा का शक्य नाही झालं कारण दैनंदिन जीवनामध्ये तुम्हाला इतका वेळ स्पेंड करणं त्याच्याकरता पैसा घालावा लागतो ब्राह्मण बोलवावा लागतो ब्राह्मण कधी कधी अवेलेबल नसतात कधी कधी दीक्षा ते जा, भिक्षा जास्ती मागतात वगैरे काही असेल वगैरे बऱ्याच वेगळ्या वेगळ्या कारणांकरता कधी कधी होम हवन शक्य नाही म्हणजे दररोज करणं शक्यच नाही आपल्याला पण म्हणजे काय होम हवन म्हणजे यज्ञ करायचं नाही का तर यज्ञाचे बरेच प्रकार आहेत आणि एक प्रकार जो कृष्ण बोलतो की सगळ्यात बेस्ट प्रकार आहे दहाव्या अध्यायामध्ये पंचवीसाव्या श्लोकामध्ये अं कृष्ण बोलतो यज्ञानाम जप यज्ञोस्मी कृष्ण बोलतो की सगळ्या प्रकारच्या यज्ञांमध्ये जप यज्ञ जो आहे तो सगळ्यात बेस्ट आहे आणि जपयज्ञ म्हणजे आपण जो हरे कृष्ण महामंत्रचा जो जप करतो हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे तो आपण जो जप करतो कृष्ण बोलतो की तो जप तो तो प्रकारचा यज्ञ सगळ्यात बेस्ट यज्ञ आहे तर सगळ्या यज्ञांमध्ये जपयज्ञ हा सगळ्यात बेस्ट यज्ञ आहे हे कृष्ण सांगतो आणि अजून एक श्लोक आहे तो श्लोक असा आहे की हरेर नाम हरेर नाम हरेर नाम एव केवलम कलौ नास्तैव 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 गतिरन्यथा तर हरि हरेर नाम हरेर नाम, नाम एव केवलम फक्त आणि फक्त हरिनाम एव केवलम कलौ हर <cierto> कलौ नास्ते वा, नास्ते व नास्ते व अन्यथा म्हणजे कलियुगामध्ये हरिनाम जो जप आहे त्या व्यतिरिक्त कोणतंही औषध नाहीये जे आपल्याला कलियुगामध्ये जे ताप आहेत त्रिविध ताप म्हणतो त्या तापांपासून आपल्याला मुक्ती देऊ शकत गतिर अन्यथा म्हणजे आपल्याला जी परम गती जी आहे कृष्णापर्यंत जाणं ते व्यतिरिक्त असं कोणताही प्रकार नाही आहे ज्याच्यामुळे आपण कृष्णापर्यंत पोहोचू शकतो आणि कलियुगाकरता जे सांगितलेलं आहे सॅक्रिफाईसची मेथड ती आहे हरिनाम संकीर्तन आणि म्हणून तुम्हाला जाणवत असेल की आपण हरे कृष्ण महामंत्रचा जाप करत राहतो एकसारखा तर तो, तो हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम हरे राम, राम, राम राम हरे हरे हा मंत्राचा कंटिन्युअस जाप करत राहिला तर तो सगळ्यात बेस्ट यज्ञ आहे हे कृष्ण यज्ञनाम जप यज्ञस्मी जेव्हा बोलतो तेव्हा सांगतोय तर इथे आपण ह्या दोन गोष्टींना लिंक करू शकतो की इथे कृष्ण बोलतोय की यज्ञ करण्यापासून तुला काहीही ऑल्टरनेटिव्ह नाही मग यज्ञ कोणता करायचा तर ते पण तो पुढे सांगतो आपल्याला यज्ञानाम जप यज्ञस्मी आणि कोणता जप कोणताही नाही तर हरिरामवाला म्हणून हरे कृष्ण महामंत्र आपण हे एक करतो एकदा नारद मुनी ब्रह्माला विचारलेलं की भाई मी तुम्हाला अल्टिमेट समजतो की तुमच्या वरती कोणी नाहीये म्हणून पण आम्ही बघतोय की तुम्ही पण जप करत बसला तुम्ही कोणाचा जप करता तुमच्या वरती अजूनही कोणी आहे का तर ब्रह्मा त्यावेळी त्याला संपूर्ण ज्ञान देतात आणि त्याला सांगतात की मी फक्त सेवक आहे मी आ, मी जप करतो कृष्णाचा विष्णूचा आणि मग ते वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्याला सांगतात आणि त्यावेळी एक श्लोक ब्रह्मा बोलतात जो कलिसंतरण उपनिषद मध्ये पण लिहिलेला आहे तर ब्रह्म ना, ब्रह्मा नारद मुनीला सांगतात हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे हरे इति षोडशकम नामनाम कलिकलमशनाशनम सर्व वेदेशु दृश्यते नातः परतरोपाय तर तो हा सोळा अक्षरी षोडशकम नामनाम मिनिंग सोळा अक्षरी जो हा महामंत्र आहे कली कलमश नामनाम कलमशनाशन म्हणजे कलियुगामध्ये जे कल्मश आहेत त्यांचा नाश होतो जर सोड़ा के का हा सोळा अक्षरी मंत्र आपण त्याचा जप केला तर मग आपण बोलू शकतो की बाबा ब्रह्माला काय माहिती त्याला काय अक्कल आहे पण ब्रह्म परत स्वतःबद्दल सांगतोय की सर्व दृश्य दृश्यते मग आपण कोणी व्यक्ती बोलू शकतो ठीक आहे हरे कृष्ण महामंत्र आहे पण हे अमुक एक मंत्र पण बोलू शकतो आणि तमुक एक मंत्र पण बोलू शकतो म्हणून तर ब्रह्म परत सांगतोय की सर्व वेदेश दृश्यते मी अशी व्यक्ती आहे की मी ही सगळे वेद शिकलेलो आहे आणि जाणतो मी त्याचा अर्थ दृश्यते मला सगळं माहीत आहे नात परोपाय तो बोलतोय की ह्या व्यतिरिक्त कोणताही दुसरा उपाय नाहीये म्हणजे त्या व्यक्तीच्या नॉलेज बद्दल डाऊट घेण्याची आवश्यकता नाही आणि त्या व्यक्तींनी काय मंत्र सांगितलेलं आहे ते पण आपल्याला इथे दिसून येतं आणि हे संकीर्तन हा संकीर्तन यज्ञ जो आहे तो यज्ञ कलियुगाकरता रेकमेंडेड यज्ञ आहे म्हणून आपण बघाल की राजसूय यज्ञ किंवा अश्वमेध यज्ञ वगैरे ह्या सगळ्या प्रकारचे यज्ञ कलियुगामध्ये केले जात नाहीत कलियुगामध्ये जी रेकमेंडेड मेथड ऑफ सैक्रिफाइस आहे ती म्हणजे हरिनाम संकीर्तन हरे कृष्ण एवं प्रवर्तितं चक्रम नानुवर्तयति हयहा अगायूरिंद्रिया रामो मोघं पार्थ सजीवती अनुवाद हे पार्थ जी व्यक्ती वेदांत दारे प्रस्थापित यज्ञा चक्राचे पालन मनुष्य जीवनामध्ये करीत नाही ती निश्चितपणे पापमय जीवन जगते अशी व्यक्ती केवळ इंद्रिय तृप्ती करीता जगत असल्याने व्यर्थच जीवन जगते हरे कृष्ण आता संपूर्ण जे सकाम कर्मयोग कृष्णाने सांगितला तर त्याचा कन्क्लुजन म्हणजे हा वर्ष हा श्लोक आहे तर कृष्ण काय बोलतोय मोघम पार्थच जीवती मोघम म्हणजे काही त्याच फळ नाहीये युजलेस आहे अक्षरशः काही उपयोग नाही त्याचा कशाचा उपयोग नाहीये जीवती म्हणजे त्या जीवनाचा त्या व्यक्तीला काहीही उपयोग नाही आहे का उपयोग नाही आहे तर ती व्यक्ती हे जे जो चक्र आहे सॅक्रिफाईसचं यज्ञाचं आणि यज्ञ कुठनं आलेलं आहे जे वेदांकडनं आलंय हे चक्र जे आहे ते चक्र जे वेदांकडनं आलेलं आहे त्या चक्राचा जर कोणी त्या पद्धतीने जर म्हणजे जगलं नाही नानू वर्त ही जर का आपल्या जीवनामध्ये हे चक्र आपण इम्प्लिमेंट नाही केलं आणि फक्त जीवन आपण फक्त इंद्रिय तृप्तींकरता हे केलं अघायूर इंद्रियाराम अघ म्हणजे नॉर्मल पण नाही ह अघ पाप आपण जेव्हा बोलतो ना की एखादी चूक केली आणि नंतर एखाद्यानी खूप खूप मोठी चूक केली घोडचूक केली तर दोन्हीमध्ये फरक आहे ना एक छोटी चूक आहे की बाबा हा आ, ग, आ, आ, की बाबा एखाद्या व्यक्तीशी चुकीच्या पद्धतीने बोलला तर ती चूक झाली एखाद्या व्यक्तीने मारामारी केली आणि कोणाचा खून केला तर ती किती चूक झाली मोठी तर त्याला आपण बोलू अघ खूप मोठी चूक केली त्यांनी म्हणून तर कृष्ण इथे तेच सांगायचा प्रयत्न करतोय की अघायुर इंद्रिया रामो मिनिंग त्याचं जे पूर्ण जे आयुष्य आहे ते फक्त पापमय गेलेले आणि घोड म्हणजे खूप मोठा पाप झालेला आहे त्याच्याकडनं कारण त्यांनी फक्त फक्त इंद्रिय तृप्ती केलेली आहे आणि हे आता आपण पुढे जर एक्सटेंड करू आपण तर आपण ह्याच्यातनं बघू शकतो की जी आपली जी जन्म मृत्यूची जी चक्र जे आहे की मनुष्य जन्म मिळतो मग मनुष्यजन्मावर आपल्याला एक 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 जर आपण त्याचा चांगला वापर केला तर आपल्याला पुढचे चांगले जन्म मनुष्याचेच मिळतात पण चांगले जन्म मिळतात आपल्याला चांगले म्हणजे भौतिकदृष्ट्या चांगले नाही तर आध्यात्मिक दृष्ट्या चांगल्या म्हणजे आपल्याला ज्या प्लॅटफॉर्मवरती आल्यावरती कृष्ण भक्ती आपल्याला जास्ती चांगली करायला मिळेल आणि कृष्णाकडे लवकरात लवकर जाण्यास जायला मिळेल तो मार्ग एकदम सुकर होईल अशी असं जन्म मिळतो तर हे जन्म असे जेव्हा जन्म मिळतात तळी आध्यात्मिक प्रगती होते आणि त्याला चांगले जन्म आपण म्हणतो पण आपल्याला फक्त आपल्याला आपण आधी केलेलं तर पुण्याचा आपल्याला इकडे उपभोग घ्यायला घ्यायला मिळाला आणि पाप प्रवृत्ती आपली वाढत गेली भलेही मनुष्याचा जन्म मिळाला तर तो, तो निकृष्ट जन्मच झाला आणि सगळ्यात वाईट म्हणजे मन आ, मात्र झाड वगैरे ह्यांचा जन्म मिळणार तर आता इकडे कृष्ण एवढं एवढं आपल्याला सांगायचा सा प्रयत्न करतोय की हे मनुष्य जन्म मिळालेला आहे त्या जन्माचं वेस्टेज नका करू तुम्ही एक आहे की ह्याच लेवलला थांबणं म्हणजे मी पन्नास टक्के पाप केलं पन्नास टक्के पुण्य केलं जस्ट लॉजिकली बोलायचा प्रयत्न करतोय हे प्रॅक्टिकली तसं नाही होत पण मग आपण काय होणार ह्याच लेवलवरती फ्लोट करत राहणार ना कृष्ण बोलते खाली तर जाऊच नका तुम्ही करूच नका तसं पण तुम्ही वरती जायला प्रयत्न करा वरती जाण्याचा मार्ग म्हणजे सॅक्रिफाईस करणं यज्ञ करणं आणि जर तुम्ही ते केलं नाही तुम्ही पाप करत राहणार आणि पाप केल्याने तुम्ही खाली खाली जात राहणार तर कृष्ण इथे सांगतोय की तुम्हाला जो हा जन्म मिळालाय हा संपूर्ण तुम्ही मिळालायस सा जर चक्र वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही त्याचा वापर तुमच्या आयुष्यात केला तर तुम्हाला वरती हळूहळू जायला मिळेल तुमची आध्यात्मिक प्रगती होत राहील नाहीतर तुमचं जीवन मोघम पार्थस जीवती तुमचं जीवन हे अब्सोल्यूट वेस्ट आहे हा खूप स्ट्रॉंग स्ट्रॉंग श्लोक आहे जर का आपण कोणाला प्रिचिंग वगैरे केलं आणि त्यांना हा आधी श्लोक सांगितला तर ते, ते पळून जातील की भगवद्गीता किती म्हणजे असं निगेटिव्ह बोलत वगैरे माझं आयुष्य वेस्ट आहे असं बोलतं वगैरे पण हा फॅक्ट आहे तर आपल्याला म्हणजे काही गोष्टी आवडत नाहीत पण आपल्याला तरी करावे लागतात ना तर त्याप्रमाणचं आहे तर इथे मी सोळावा हा श्लोक संपवतोय की आता ज्यांना गीता माहिती आहे विल मूव टुवर्ड्स राईट डायरेक्शन कृष्ण पाथ किंवा कृष्ण भगवान मिळवण्याच्या दृष्टीने पण ज्यांना जसं आतापर्यंत जेव्हा तुमचं आणि आमचं माहितीच नव्हतं आम्हाला की असं काही म्हणजे भगवद्गीता हाय लेवल कर्म वगैरे हे माहिती होतं पण एवढं डीप मध्ये तर ते तर दे आर स्टील इन द रॉंग पाथ एज अ ह्युमन कम्युनिटी आय एम जस्ट थिंकिंग तर हे सगळं ज्ञान सगळ्यांपर्यंत पोहोचणं इतकं मस्ट इज व्हॉट आय एम ट्राईंग टू अंडरस्टँड सो दॅट डायरेक्शन तर हे कसं काय होऊ शकतं म्हणजे हे मला जस्ट क्वेश्चन आला प्रभूजी तर माताजी तुम्ही जे सांगितलं ना त्याचं सा उत्तर मी एका शब्दात जर यायचं झालं तर तुम्ही करू शकतात ह्या क्लास मध्ये आलेली प्रत्येक व्यक्ती ते करू शकते काय तुमचा प्रश्न होता की हे ज्ञान इतकं महत्वाचं आहे की ते ज्ञान सगळ्यांपर्यंत पोचणं गरजेचं आहे मग ते कसं होणार तर ते तेव्हाच होणार जेव्हा ह्या क्लासमध्ये जमलेल्या सीमा माताजी किंवा माता कि मना मनाली माताजी किंवा अभिनीर प्रभू मनापासनं ठरवतील की मला भगवद्गीता शिकायची आहे मला ती भगवद्गीतेची शिकवण माझ्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट करायची आहे आणि ती शिकवण मला इतर लोकांना द्यायची आहे त्यामुळे ज्यामुळे त्यांचं जीवन सफल होऊ शकत जेव्हा हा तुम्ही निर्धार कराल आणि त्या निर्धाराप्रमाणे तुम्ही तुमची पावलं टाकाल पुढची त्यावेळी हे शक्य आहे नाहीतर हे शक्य नाहीये त्यामुळे जेव्हा तुम्ही मागच्या आठवड्यामध्ये बोललेला की तुम्ही तुम्ही मला बोललेलात की तुम्ही अमुक एक गोष्ट करताय आणि हे निस्वार्थीपणे करताय म्हणून वगैरे तर हो ते निस्वार्थीपणे करतोय आणि त्याचं कारण फक्त एवढंच आहे की मला कृष्ण भक्ती प्राप्त करायची आहे कारण कृष्णानी अठराव्या अध्यायामध्ये अडुसष्टाव्या आणि एकोणसत्तराव्या श्लोकामध्ये सांगितलंय तर अठराव्या अध्यायाच्या अडुसष्टाव्या श्लोकामध्ये कृष्ण बोलतोय की जो मनुष्य भक्तांना हे परम गुह्य रह, रहस्य सांगेल त्याला निश्चितपणे शुद्ध भक्ती प्राप्त होईल व अखेरीस तो माझ्याकडे परत येईल मुळीच संशय नाही न तस्मान मनुष्यशु एक मिनिट इदं परमं गुह्यं मतभक्ते अभिदास्यती भक्तिं मयी पराम कृत्वा मामे वैश्यती संशय असंशय हा झाला अडुसष्टावा श्लोक आणि मध्ये न च तस्मान मनुष्यशु कश्चिन मे प्रियकृत्तम भविता न प्रियतरो भुवी त्याच्यापेक्षा मला अधिक प्रिय असा कोणीही सेवक या जगामध्ये नाही तसेच त्याच्यापेक्षा अधिक प्रिय असा कोणी होणारही नाही हे कृष्ण आपल्याकरता सांगतोय कृष्ण सांगतोय की हे जे ज्ञान आता अर्जुना मी तुला सांगितलेलं आहे जे आपल्यापर्यंत पोहोचले ते कृष्ण बोलते की आता हे ज्ञान एक तुम्ही तुमच्यापर्यंत नका ठेवू तुम्ही ते डिस्ट्रीब्यूट करा लोकांना आणि त्या लोकांना ज्ञान डिस्ट्रीब्यूट करून त्यांना तुम्ही माझ्यापर्यंत घेऊन या कृष्णापर्यंत घेऊन या हे कृष्ण सांगतोय आणि तुम्ही असं जर केलं तर कृष्ण बोलतोय इकडे की अशा व्यक्तीपेक्षा व्यक् म्हणजे तुम्ही शुद्ध भक्ती तर प्राप्त होईल आणि तुम्ही माझ्याकडे याल आणि अशा व्यक्तीपेक्षा कोणीही मला जास्ती प्रिय नसेल तर म्हणून भगवद्गीता जेव्हा आपण शिकाय शिकायसाठी प्रयत्न करतो त्यावेळी फक्त लेक्चरमध्ये बसणं ही त्याची एक्सपेक्टेशन नाही आहे कृष्णाची कृष्णाची फर्स्ट लेवल एक्सपेक्टेशन आहे की ती मला ते इंस्ट्रक्शन्स मी जे दिलेले आहेत ते तुम्ही फॉलो करा आणि सेकंड लेवल एक्सपेक्टेशन कृष्ण बोलतोय की हे ज्ञान तुम्ही स्वतःपर्यंत नका ठेवू इतरांना तुम्ही देत राहा तर ह्याच्याकरता आम्ही लेक्चर्स वगैरे देत राहतो वगैरे की कृष्णाचं ज्ञान बाकीच्या सर्वांपर्यंत पोहोचावं तर तुमचं उत्तर प्रश्नाचं हे होतंय की तुम्ही जेवढे सिरियसली भगवद्गीता शिकाल तेवढी तुम्हाला छानपणे ती समजेल तेवढा त्याच्यावरती तुम त्याच्यावरती तुमचा विश्वास एकदम दृढ निश्चयी विश्वास हो होईल म्हणून तुम्ही तुमच्या जीवनात ते अप्लाय करू शकाल म्हणून तुम्हाला त्यातनं भक्ती चांगली चांगली प्राप्त होत राहील आणि तुम्ही दुसऱ्यांना ते ज्ञान तुम्ही व्यवस्थित देऊ शकाल आणि त्यामुळे तुम्ही कृष्णापर्यंत पोहोचू शकाल तुम्ही तर तुम्ही स्वतः पुढे हे टार्गेट ठेवा की मी हे ज्ञान इतरांना शिकवणार आहे आणि त्याच्याकरता शिकायला पाहिजे तुम्हाला मला आता तेच वाटत होत की हे ज्या पद्धतीने म्हणजे तुम्ही एक्सप्लेन करता त्याच्या वन पर्सेंट पण अजून म्हणजे एक्सप्लेन करायची लेवल नाही आहे तर कस काय पण आय गॉट युअर हरे कृष्णा ती सुरुवात करावीच लागते प्रत्येक वेळेला तरच ते होत कधी आपल्याला म्हणजे आपण स्कूलमध्ये ऍडमिशन घेतल्यावर दुसऱ्या दिवशी ची डिग्री घेऊन बाहेर नाही पडत आपण सुरुवात करावीच लागते आधी तुम्ही तुमच्या घरच्यांना सांगण्याचा प्रयत्न करा मित्रमैत्रिणींना सांगण्याचा प्रयत्न करा मग ते प्रश्न विचारतील तुम्हाला मग तुम्हाला कळेल की अरे ह्या प्रश्नाचं उत्तर मला येत नाही मग तुम्ही अधून भगवद्गीता श्रीमद भागवतम चैतन्य चैता मृत ब्रह्मसहिता हे वेगवेगळे वेग ग्रंथ तुम्ही शिकायचा प्रयत्न कराल त्यातनं तुम्ही उत्तर फाइंड आउट कराल वेगवेगळ्या वे लोकांनी दिलेले लेक्चर्स ऐकाल त्यातनं तुम्ही तुमचे प्रश्न विचाराल मग ते उत्तर देतील मग ते तुम्ही उत्तर दुसऱ्यांना देऊ शकता आपलं काम आहे पोपट पोपट काय करतो समोरची व्यक्ती जी बोलली आहे ते बोलतो आणि तिसऱ्याला ऐकवतो आपलं काम फक्त तेवढंच आहे आपलं काम आहे की आपण जे ऐकलेलं आहे ज्ञान आपल्याला मिळालेलं आहे तेच ज्ञान समोरच्याला समजेल अशा पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करेल बस कृष्ण ते एवढं सगळं केलं तरी फक्त केलं तरी खुश होतो आपल्यावरती धन्यवाद प्रभूजी हरे कृष्ण